आपले अपडेट्स। जय भवानी रोड वर बिबट्याचं आगमन झालेलं आहे। नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसलेला आहे, त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य 24 तास या बिबट्याची। जय भवानी रोड वर बिबट्याचं आगमन झालं, वन विभागाचं पथक हे बिबट्याला पकडण्यासाठी रवाना झालं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, तुम्ही घटनास्थळी उपस्थित आहात, काय आताचं तिथलं वातावरण आहे? जय भवानी रोड वर आज पहाटेपासून बिबट्याचं आगमन झालेलं आहे। सकाळी 5 वाजेपासून विविध ठिकाणी तो या ठिकाणी दिसून आला आहे। एका बंगल्यामध्ये दिसला, बगीचात दिसला, त्यानंतर दुसऱ्या बंगल्यामध्ये दिसला आणि एका माणसाच्या सुद्धा पलंगाखाली तो दिसून आलेला आहे। आता आपण बघू शकतो की वन विभागाची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि ट्रँक्युलायझर गन घेऊन त्याला शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। या गल्लीमध्ये तो आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही लोकांना दिसल्याचं म्हटल्यामुळे वन विभाग आता या बाजूला शोध मोहीम तो राबवत आहे। एकूण सीसीटीव्हीचा माग घेतला असता तो अजूनही याच परिसरामध्ये आहे। काही लोक आहेत आपल्या सोबत ज्यांनी त्याला बघितलंय, त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्याला कुठे बघितलं होतं तुम्ही? गार्डनमध्ये बघितलं, माधव लोणच्या पाठीमागे गार्डनमध्ये बघितलं। एकदम माझ्या घराच्या जवळ जात आहे, माझ्या घराजवळ बंगल्यामध्ये तो दिसला। माझाच वॉचमॅन येतो, तर माझ्या वॉचमॅनच्या शेडच्या बॅक साईडला साधारणतः 7:30-8:15 तो जेव्हा त्याच्या मागे लोक लागले त्यावेळेस तो आला। वॉचमॅन मला फोन केला म्हणजे शेट आपल्या घराच्या शेडच्या बॅक साईडलाच तो आहे। मग त्याच्यानंतर तो पळाला, तर मग समोरच्या एरियामध्ये आला ह्या एरियात, आणि आता सध्या ह्याच एरियामध्ये आहे। समक्ष सगळं या लोकांनी पाहिलं, पहिले प्रथम या बिल्डिंग मधूनच पळाला तो। आम्ही 7 वाजता त्याच्या पाठीमागे गेलो, मी माझे मित्र सोबत होते, पण तो काही आमच्या हातात आला नाही। लय तो लय मोठा आहे साहेब, आणि आम्ही प्रयत्न करत होतो, आमच्या हातात दगडे होते आणि लय लोक होते, पण तो काही शेवट तो आम्ही लास्ट इकडे आम्हाला याच परिसरामध्ये तो लोकांनी बघितलेला आहे। तुम्हीही बघितलाय? मी बघितलं म्हणजे माझ्या पंचम सोसायटी मधनं तो भिंत गेट मधनं आतमध्ये शिरला। म्हणजे विनोद भाऊ साळवे यांनी सांगितलं मला, मी सीसीटीव्ही फुटेज चेक केला, त्याच्यामध्ये मला तो एंट्री मारताना दिसला आणि मध्ये 2 कुत्रे होते, त्यामुळे त्याने तो रिटर्न। आपण बघू शकतोय की आजूबाजूला लोकांनी बघितलेलं आहे। आता थोडी भीती जी आहे ती लोकांमध्ये आणि वन विभाग याच परिसरामध्ये त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे। वन विभागाला तो काही ठिकाणी दिसल्याचंही म्हटलं जात आहे, मात्र त्यामुळे थोड्याच वेळामध्ये वन विभाग त्याला म्हणजे तो नेमका कुठे लपलेला आहे हे शोधेल आणि त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल। योगेश, वेळोवेळी अपडेट्स घेऊ या प्रकरणातले। खरं तर बिबट्या लवकर पकडला जावा अशी अपेक्षा आहे, वन विभाग त्यासाठी प्रयत्न करते। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर या परिसरातल्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, या बाबतीतले सगळे अपडेट्स वेळोवेळी देणार।